स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशभरात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो आहे। जगभरात भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो। राजकारणातही युवकांची महत्त्वाची भूमिका आहे। सध्या राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची लगबग सुरू आहे। या निवडणुकीत सत्तेच्या चाव्या या युवकांच्या हातात असणार आहेत। याबाबत नागपुरातल्या काही युवकांची बातचीत केली आमचे नागपूर ब्युरोचे गजानन कुमाटे यांनी। आज राष्ट्रीय युवा दिन आहे आणि या देशात तरुणांचं मोठं महत्त्व आहे। जगभरात तरुण देश म्हणून भारताला ओळखलं जातं आणि राजकारणातही या तरुणांची महत्त्वाची भूमिका आहे। सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकींचे वारे वाहत आहे संपूर्ण महाराष्ट्रात, त्यामुळेच या सगळ्या तरुणांचे मतं जाणून घ्यायला मी आलेलो आहे। नागपूरचा विचार केला तर संपूर्ण नागपूर जिल्ह्यात 18 लाखापेक्षा जास्त तरुण मतदार आहे, ज्यांचं वय 18 ते 39 वर्ष आहे आणि नागपूर महानगरपालिकेत 8 लाखापेक्षा जास्त युवा मतदार, त्यांची मतं महत्त्वाची आहे। सत्ता पालट करण्यासाठीही त्यांची मतं महत्त्वाची आहे। आपण यांच्याकडून विचारून घेऊया काय वाटतं, महानगरपालिका निवडणुका आहे, तरुणांची महत्त्वाची भूमिका असणार आहे, तुमची काय भूमिका आहे? निवडणुकांच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका या ठिकाणी आलेल्या आहेत, तर या ठिकाणी तरुणांचा सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो रोजगाराचा आहे। बेसिकली मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घोषणा झालेल्या आहेत, ज्या पद्धतीच्या घोषणा होत आहे की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मिहानमध्ये तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ। पण तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की विदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर नाही आहे। या ठिकाणी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न जो आहे तो अत्यंत गंभीर आहे। कुठला लोकप्रतिनिधी कुठल्या पातळीपर्यंत आहे याची जी माहिती आहे ती नवीन संसाधनाच्या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिकासुद्धा तरुणांनी घ्यावी। म्हणजे फक्त आपलं एक मत न देता एक जनजागृती करण्याचं काम तरुणांनी या निवडणुकीच्या माध्यमातून करणं आवश्यक आहे। तरुणांची या निवडणुकामध्ये सक्रिय भूमिका असायला पाहिजे। फक्त बरेच तरुण नगरसेवक झालेले आहे फक्त पब्लिसिटीसाठी म्हणून नाही तर त्यांनी जनतेचे कामं पण करायला पाहिजे। जे आपण आचारसंहिता लागू केली आहे त्यानुसार वागायला पाहिजे। रस्ते उखडलेले आहेत, जी पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था आहे स्टार बसची व्यवस्था ती पण मोडकळीस आलेली आहे, त्याचं योग्य मॉनिटरिंग व्हायला पाहिजे। तर ह्या सगळ्या समस्यांवर महानगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे। आणि बर्डीसारख्या ठिकाणी पब्लिक शौचालय नाही आहे, सुलभ शौचालय जे आहे ती सुविधा नाही आहे। आपला नेता हा चांगला असावा, तरुणांची मतं मांडणारा असावा आणि तरुणांना रोजगार द्यावा। म्हणजे नागपूरमध्ये जसं महानगरपालिका आहे तर तरुणांना रोजगार कसा मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि कामं सुरू करावं। आपलं सर्वात मोठी समस्या इथे पार्किंगची आहे। जागोजागी आपल्याला गाड्या पार्क करताना थोडी जरी वस्तू छोटीशी वस्तू 15 मिनिटाचं काम असलं तर पार्किंगमुळे 1 तास लागतो, तर त्यासाठी जागोजागी पार्किंगची व्यवस्था व्हावी। मतदारांमध्ये 43% वाटा या तरुणांचा आहे। नागपूर स्मार्ट सिटी होत आहे परंतु सेफ सिटी सुद्धा व्हायला पाहिजे असं मत या सगळ्या विद्यार्थ्यांनी तरुणांनी व्यक्त केलेलं आहे। नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोले सोबत गजानन माटे, महाराष्ट्र 1।